Hello students, in this lecture we take examples on the chapter sequence series. Next example, if for a sequence, if for a sequence, if for a sequence comma tn equal to 5 raised to n minus 3 upon 2 raised to n minus 3, show that the sequence is a GP. The sequence is a GP. Find its first term and common ratio. Find its first term. First term and common ratio. First term and common ratio. काय करायचं बघा. Tn इक्वल टू एक सोडवलं आपण अगोदर 5 रेस टू एन मायनस 3 अपॉन 2 रेस टू एन मायनस 3. Tn प्लस 1 इक्वल टू रिप्लेस एन बाय एन प्लस 1 5 रेस टू एन प्लस 1 मायनस 3 अपॉन 2 रेस टू एन प्लस 1 मायनस 3 इक्वल टू 5 रेस टू एन प्लस 1 एन मायनस 2 2 रेस टू एन मायनस 2 इक्वल टू आता काय करू शकतो आपण 5 रेस टू एन अपॉन 5 रेस टू 2 आणि 2 रेस टू एन अपॉन 2 रेस टू 2 5 रेस टू एन अपॉन 5 रेस टू 2 2 रेस टू एन अपॉन 2 रेस टू 2 इक्वल टू Tn plus 1 upon Tn equal to 5 raised to n minus 2 upon 2 raised to n minus 2 upon 5 raised to n minus 3 upon 2 raised to n minus 3 equal to 5 raised to n minus 2 upon 2 raised to n minus 2 into ultimately 2 raised to n minus 3 upon 5 raised to n minus 3 equal to 5 raised to n minus 2 upon 5 raised to n minus 3 5 raised to n minus 2 minus n plus 3 चिन्ह बदलले वरती आलं 1 झालं तसं हे खाली घेतो किंवा हेच वरती असेल into 2 raised to n minus 3 minus n प्लस टू माइनस एन प्लस टू इक्वल टू फाइव रेस टू एन इन कैंसल वन इंटू माइनस थ्री टू रेस टू माइनस वन इक्वल टू फाइव बाय टू इक्वल टू पांच देर क्या म्हणायचं रेशियो ऑफ टू कॉन्सिक्यूटिव टर्म्स एनी टू कॉन्सिक्यूटिव टर्म रिमेन्स कॉन्स्टंट एन काय म्हणायचं समजलं एन टू घेतलं टू प्लस वन थ्री टी थ्री अपॉन टी टू एन फोर लिहिलं तर फाईव्ह येणार टी फाईव्ह अपॉन टी फोर काय म्हणाल ते आन्सर फाईव्ह बाय टू मग दिस शो दॅट देअर फोर द रेशियो ऑफ एनी टू कॉन्सिक्युटिव टर्म्स सी ओ एन एस ई सी यू टी आर ई कॉन्सिक्युटिव टर्म्स इज कॉन्स्टंट देअर फोर गिवन सिक्वेन्स इज गिवन सिक्वेन्स इज जी पी फर्स्ट टर्म काय झाली फर्स्ट टर्म इक्वल टू
फर्स्ट टर्म काढायची, फर्स्ट टर्म इक्वल टू टी वन इक्वल टू पुट एन इक्वल टू वन, फाइव रेस टू वन माइनस थ्री अपॉन फाइव टू रेस टू वन माइनस थ्री इक्वल टू फाइव रेस टू माइनस टू अपॉन टू रेस टू माइनस टू इक्वल टू ए वन अपॉन ट्वेंटी फाइव स्क्वेर एंड टू रेस टू टू फोर अपॉन ट्वेंटी फाइव आणि काय चाललं कॉमन रेशियो, कॉमन रेशियो काय आलं हेच कॉमन रेशियो आर इक्वल टू फाइव बाय टू त्यावरती सगळ्यांचं कॉमन रेशियो आर इक्वल टू फाइव बाय टू फाइंड थ्री नंबर्स इन जीपी सच दैट सम देयर सम इज 21 एंड सम ऑफ देयर स्क्वेअर्स इज 189 बघा थ्री नंबर्स कसे म्हणायचे लेट ए अपॉन आर ए ए आर बी दी थ्री नंबर्स बी दी थ्री नंबर्स थ्री नंबर्स इन जीपी जीपी मध्ये थ्री नंबर आहेत तिघांची सम दिलेले तिघांची सम ए अपॉन आर प्लस ए आर तिघांची सम दिली आहे सम 21 तिघांची सम दिलेलं आहे 21 त्यानंतर त्यांच्या समचा स्क्वेअर दिला सम म्हणतो सम दिले 21 त्यानंतर सम ऑफ देअर स्क्वेअर्स सम ऑफ देअर स्क्वेअर्स सम ऑफ देअर स्क्वेअर्स इक्वल टू 189 पहिल्याचं स्क्वेअर ए स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर दुसऱ्याचं स्क्वेअर ए स्क्वेअर तिसऱ्याचं स्क्वेअर ए स्क्वेअर आर स्क्वेअर इक्वल टू 21 स्क्वेअर 441 दोन 20 400 189 वरच भेटलेलं 189 आता पुढे काय करायचं ही टर्म याच्यामध्ये आणायची इक्वेशन ही वन म्हणतो इक्वेशन टू इक्वेशन वन मध्ये इक्वेशन टू मधील डायव्हर्ज आणायची फॉर्म्युला वापरायचं अगोदर असं म्हणतो स्क्वेअरिंग इक्वेशन वन ऑन बोथ साइड्स स्क्वेअरिंग इक्वेशन वन ही मोठा एक्झाम्पल आहे स्क्वेअरिंग इक्वेशन वन ऑन बोथ साइड्स बोथ साइड्स स्क्वेअरिंग केलं तर काय नावा ए अपॉन आर प्लस ए आर ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 21 स्क्वेअर 21 स्क्वेअर तर स्क्वेअरचा फॉर्म्युला माहीत आहे तुम्हाला ए प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअरचा ए स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर ए स्क्वेअर आर स्क्वेअर प्लस टू ए बी टू ए बी टू ए इंटू ए अपॉन आर टू ए बी टू ए स्क्वेअर अपॉन आर टू ए स्क्वेअर अपॉन आर प्लस टू बी सी टू ए इंटू ए ए स्क्वेअर टू ए स्क्वेअर आर टू ए स्क्वेअर आर प्लस टू सी ए टू ए सी टू ए सी आर आर कॅन्सल होणार टू ए अपॉन आर इंटू ए आर टू ए स्क्वेअर टू ए स्क्वेअर इक्वल टू 441 आता बघ ही तर टर्म आहेच क्लिअर ब्रॅकेट क्लिअर ब्रॅकेट असते ए स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आर स्क्वेअर याची व्हॅल्यू 188 आहेच 189 189 प्लस याच्यामध्ये समजा आपण कॉमन काढलं काहीतरी तर हे येते का बघायचे ए अपॉन आर प्लस ए प्लस ए आर आणायचे ए अपॉन आर प्लस ए कॉमन काढायचं म्हणजे टू कॉमन काढायचं आणि ए कॉमन काढायचं टू कॉमन काढायचं आणि ए कॉमन काढायचं बरोबर आहे तेव्हा टू कॉमन काढलं ए कॉमन काढलं ए अपॉन आर प्लस टू कॉमन काढलं ए कॉमन ए आर प्लस ए इक्वल टू 441 देअरफोर हे कशा 189 फ्रॉम टू आलं फ्रॉम टू आता 189 प्लस टू ए
इंटू याची किंमत माहितीच आहे 21 इक्वल टू 441 कशावर लिहिलं फ्रॉम 1 आता देअर फोर 21 ने भाग जाते सगळ्यांना 21 गुणिले 9 पूरा 21 गुणिले 9 21 गुणिले 9 9 प्लस 2a इक्वल टू 21 है ना देयर फॉर 2a इक्वल टू 21 वजा 9 12 a इक्वल टू 6 a इक्वल टू 6 आता ही किंमत a ची इक्वेशन 1 मध्ये लिहायची फ्रॉम 1 a 6 अपॉन r प्लस 6r प्लस 6r इक्वल टू 21 प्रत्येकाला आर ने गुणायचे किंवा अगोदर असते 6 अपॉन r प्लस 6 प्लस 6r माइनस 21 इक्वल टू 0 देअरफोर अजून पण काय लिहू शकते 6 अपॉन r प्लस 6r 6r 6 वजा 21 21 वजा 6 15 तर प्रत्येकाला r ने गुणूया 3 ने भागायचं आणि 8 म्हणायचं डिवाइड बाय 3 टू अपॉन आर प्लस 2r मायनस 5 इक्वल टू 0 आता प्रत्येकाला आर ने म्हणायचं मल्टिप्लाय बाय आर देअरफोर 2 प्लस 2r स्क्वेअर मायनस 5r इक्वल टू 0 Therefore, 2r square minus 5r plus 2 equal to 0. Therefore, 2r square गुणाकार 4 आला पाहिजे आणि बेरीज वजा 5 वजा 4 वजा 1 प्लस 2 इक्वल टू 0. Therefore, 2r common r minus 2 minus common r minus 2. Therefore, r minus 2 into 2r minus 1 equal to 0. Therefore, r equal to 2 or r equal to 1 by 2. आता शेवटी व्हॅल्यू काढायची काय ना बाबा वेन a equal to 6 and r equal to 2 किती काढायचं आहे पुन्हा वेन a equal to 6 r equal to 1 by 2 झालं त्यावेळेस a इक्वल टू 6 r इक्वल टू 2 फर्स्ट टर्म का a अपॉन r इक्वल टू 6 अपॉन 2 इक्वल टू 3 a 6 a इंटू r 6 इंटू 3 इक्वल टू 18 देअरफोर 3 6 18 काय येणार आहे 18 6 3 Find four numbers in GP such that sum of middle two numbers. Let a upon r square, a upon r cube, a upon r, a r cube be the four numbers in GP. Be the four numbers. Four numbers. इन जी पी विथ फोर नंबर्स इन जी पी काय दिलं सम ऑफ मिडल टू
sum of middle two numbers, sum of middle two numbers equal to 10 upon 3, sum of middle two numbers is 10 upon 3, middle two म्हणजे काय आलं आहे दोन मधले दोन हे दोन यांची सम a upon r plus a r equal to 10 upon 3 10 upon 3 हे इक्वेशन 1 आहे समजा आणि काय दिले प्रॉडक्ट इज प्रॉडक्ट इक्वल टू 1 a upon r cube into a upon r into ar into ar cube equal to 1 r cube cancel r cancel a raised to 4 equal to 1 a equal to 1 kiwa a equal to plus minus 1 a equal to plus minus 1 ata pude a mai jale hi kimmat dyachi equation 1 madhe therefore from 1 upon r plus r equal to 10 upon 3 therefore multiply by r therefore 1 plus r square equal to 10 r upon 3 multiply by 3 therefore 3 plus 3 r square 3 plus 3 r square equal to 10 r therefore 3 r square minus 10 r plus 3 equal to 0 गुणाकार आला पाहिजे 9 बेरीज आली पाहिजे वजा 10 काय येणार मग 3 r square minus 9 r minus r प्लस 3 इक्वल 0 फॅक्टर पडले वजा 9 वजा 1 3 आर कॉमन आर मायनस 3 मायनस कॉमन आर मायनस 3 इक्वल टू 0 देखोर आर मायनस 3 इंटू 3 आर मायनस 1 इक्वल टू 0 देखोर आर इक्वल टू 1 बाय 3 और आर इक्वल टू 3 और आर इक्वल टू 1 बाय 3 r equal to 3 or r equal to 1 r might have a might have the number got it therefore when a equal to 1 r equal to 3 char number got it a by r cube equal to 1 by 3 raised to 3 equal to 1 by 27 a by r or a 1 upon 3 a by a into r 1 into 3 a into r cube 1 into 3 cube equal to 27 answer kya hai therefore four numbers are 1 upon 27 1 by 3 37 then ulta when a equal to 1 r equal to 1 by 3 ulta hai na 27 1 by 27 क्या होता है ना find 5 numbers in GP such that their product is 1024 and fifth term is square of the third term. 5 numbers माहित आहे मध्ये a नंतर ar या वेळेला a upon r नंतर या वेळेला ar square या वेळेला 1 upon r square let a upon r square a upon r ar square be the 5 numbers 5
numbers in GP. Therefore, काय दिले बा? Their product is product equal to 1024 a upon r square into a upon r into a into r into r square equal 1024 r square cancel r cancel therefore a raised to 5 equal to 1024 therefore a raised to 5 equal to 2 raised to 10 therefore a raised to 5 equal to 2 raised to 2 raised to 5 therefore a raised to 5 equal to 4 raised to 5 therefore a equal to 4 a equal to 4 तो a माहित झाले r काढायचे कशावरून fifth and fifth term is square of third term fifth term is fifth term term is fifth term is square of fifth term is square of third term therefore fifth term 1 2 3 4 5 7 3 last ar square is square of fifth term is square of third term काय 1 2 3 a fifth term is square of third term therefore a cancel झालं therefore r square equal to a and a manje ki therefore r equal to plus minus 2 r equal to 2 or r equal to minus 2 mata when a equal to 4 r equal to 2 a equal to 4 r equal to 2 and when a equal to 4 r equal to minus 2 sir ए इक्वल टू फोर आर इक्वल टू फर्स्ट पर नंबर का रेंज एग्जांपल नाइन फिफ्थ टर्म ऑफ ए जी पी इज एक्स एट्थ टर्म ऑफ ए जी पी इज वाई and 11th term of GP is Z verify whether y square equal to xz or not mata 5th term of a GP 5th term 5th term 5th term t5 equal to x 8th term t8 equal to y and 11th term 11th term t11 equal to z and prove karayacha y square equal to xz ma ata y square equal to xz ma udar ba formula tn cha tn equal to a into r into n minus 1 tn equal to a into r into n minus 1 but t5 equal to kay na a into r into 5 minus 1 t5 dilela ahe x a into r into 5 tyanantar t8 equal to a into r into 8 minus 1 t8 dilela ahe y equal to a into r into 7 tyanantar T11 equal to A into R into 11 minus 1 T11 Z equal to A into R into 10 तो तीन किमती माहित झाले आता काय करायचं आपल्याला y square करतो y square equal to y square A R into 7 square equal to A square R into 14 आता एक्स झेड काढूया एक्स झेड
एक्स जेड का रियल एक्स आए ए इंटू आर एस टू फाइव जेड आए ए इंटू आर एस टू टेन इक्वल टू ए स्क्वेयर आर एस टू फिफ्टीन एक्स इक्वल टू ए इंटू आर एस टू फाइव माइनस वन फोर आर एस टू फोर आर एस टू फोर अरे वजे फोर वाई स्क्वेयर इक्वल टू एक्स जीरो वाई स्क्वेयर इक्वल टू एक्स जीरो सो वाई स्क्वेयर इक्वल टू एक्स जीरो If P Q R S R, if P Q R S R in GP, in GP, then show that P plus Q. Q plus R, R plus S are also in GP. If P Q R S are in GP, then show that P Q R S are in GP. Therefore, my that Q upon P equal to R upon Q equal to S upon R. Therefore. Q upon P equal to R upon Q or R upon Q equal to S upon R or Q upon P equal to S upon R. R के वजह एंड चलते हैं कॉमन इज चलते हैं क्या बोलते हैं देयरफॉर Q square equal to P R R square equal to QS and QR equal to PS. अतः अंतर P plus Q, we have to prove that P plus Q, Q plus R R plus S R in GP R in GP you prove correct that is Q plus R upon P plus Q equal to R plus S upon Q plus R common ratio hai ka yacha ratio ani yacha ratio se vasto ratio of two consecutive terms remains constant म्हणजेच काय प्रूव करायचं दॅट इज टू प्रूव क्यू प्लस आर ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू पी प्लस क्यू इंटू आर प्लस एस हे प्रूव करायचं मग आता प्रूव करूया अगोदर एलएचएस काढतो क्यू प्लस आर ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू क्यू स्क्वेअर प्लस टू क्यू आर प्लस आर स्क्वेअर
क्यू ची किंमत लेते हो, किस स्क्वेअर आणि आर स्क्वेअर ची किंमत, किस स्क्वेअर टू आर स्क्वेअर टू क्यू आर ची किंमत, क्यू आर ची किंमत पी एस आहे, क्यू आर ची किंमत पी एस, किंवा क्यू स्क्वेअर आणि आर स्क्वेअर आहे, क्यू स्क्वेअर पी आर, आर स्क्वेअर पी एस, पी आर पी एस कुठले लिहा बघा आता. अजून पी प्लस क्यू इंटू आर प्लस एस हे बघूया, पी प्लस क्यू इंटू आर प्लस एस इक्वल टू पी आर प्लस पी एस प्लस क्यू आर प्लस क्यू एस. आता किमती राहतो काय काय बघा, यात क्यू आर आहे, क्यू आर तू राहू दे असतेच, क्यू आर राहू दे, क्यू आर असू देच, पी आर काढतो काय, पी आर पी आर ची किस्कर, पी आर ची किंमत किस्कर, पी एस पण काढतो काय, पी एस म्हणजे क्यू आर, पी एस म्हणजे क्यू आर, मी क्यू आर तर क्यू आर आहेच, आणि क्यू एस ची किंमत लिहा आर स्क्वेअर, क्यू एस ची किंमत आर स्क्वेअर, मग काय होणार क्यू स्क्वेअर प्लस टू क्यू आर प्लस आर स्क्वेअर इक्वल टू क्यू प्लस आर ब्रॅकेट स्क्वेअर. हे काही गरज नाही, डायरेक्ट आहे आर एच एस आहे, एच एस हे पण करायची गरज नव्हती आपलं, बाय आर एच एस घेतलं, आर एच एस आणि आर एच एस मग आलं एल एच एस, एल एच एस असं लिहायचं. देअरफोर आपण हे प्रूव्ह केलं म्हणजेच हे देअरफोर पी प्लस क्यू क्यू प्लस आर आर प्लस एस आर इन जी पी आर इन जी द नंबर ऑफ बॅक्टेरिया इन ए कल्चर डबल्स एव्हरी एव्हरी आवर. बघा ओरिजिनल बॅक्टेरिया जे ए इक्वल टू ओरिजिनल बॅक्टेरिया किती आहेत कल्चरमध्ये, 50 आहेत ओरिजिनल, म्हणजे ए म्हणजे 50. आणि कॉमन रेशियो नंबर ऑफ बॅक्टेरिया डबल्स एव्हरी आवर, प्रत्येक तासाला डबल होतात, मग डबल होतात म्हणजे कॉमन रेशियो टू, डबल 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 म्हणजे रेशियो घेतला तर. एन इक्वल टू सिक्स, एन इक्वल टू सिक्स, सिक्स माइनस वन फाइव इक्वल टू टू फाइव थर्टी टू वन सिक्स आंसर पाहिजे. पहिल्यांदा काय किती घ्यायचं, फिफ्टी फिफ्टी, त्यानंतर तेव्हा टाईम किती असणार स्टार्ट करणार फुल स्टॉपवॉच, तेव्हा झिरो टाईम असणार, झिरो टाईम झिरो, त्यानंतर नंतर वन आवरला किती असणार हंड्रेड, नंतर टू आवरला किती असणार टू हंड्रेड, मग टोटल किती टर्म होणार आपण पहिली दुसरी तिसरी थर्ड टर्म, फर्स्ट टर्म जरी फर्स्ट टी पण झिरो असलं तर टर्म पहिली, मग हे फर्स्ट टर्म आले टी वन किती फिफ्टी, टी टू फाय हंड्रेड, टी थ्री हंड्रेड, टी थ्री टू हंड्रेड, टी फोर 400, टी फाईव 800, टी सिक्स 1600, झिरो टाईमला 50 आहे ओरिजिनली, पहिल्या तासामध्ये 100 झाले, दुसऱ्या तासामध्ये टोटल टर्म 1 2 3 4 5 6 60 टर्म झाल्या, आणि 60 टर्म झाल्या म्हणजेच एन किती घ्यायचं 6, फर्स्ट ऑफ 50, कॉमन रेशियो कॉमन रेशियो 10/100/50 हे काय डायरेक्ट डबल म्हटलं तेच घेतले तू डायरेक्ट तुम्ही बघूनच आहे ते काय करायची गरज नाही, टर्न मात्र 6 आन्सर 1600 1600.
The ball is dropped from a height of 80 feet. Ball is dropped from a height of 80 feet. Usat rally first term 80. 80. Tantar, ball is such that it rebounds 3/4 of the height it has fallen. Manjech, R equal to 3 upon 4. प्रत्येक बाउंस ला 3/4 ना हाइट कमी के बजाते हैं 3/4 ओरिजिनल च आर इक्वल टू 3/4 जाना कद निर्वाह हे सुरुवातीला 80 नंतर 80 3/4 ऑफ 80 3/4 ऑफ 80 पुन्हा नी 3/4 हो जाणार जी याचे 3/4 पुन्हा काय ना 3/4 इनटू 3/4 ऑफ 80 याचे 3/4 पुन्हा याचे 3/4 असं वाढ जाणार 3/4 3/4 = 2 into 80 3/4 = 3 80 इतो बाउंस ही पहला बाउंस है फर्स्ट बाउंस सेकंड बाउंस थर्ड बाउंस फोर्थ बाउंस मतलब 3/4 = 4 into 80 फोर्थ बाउंस फिफ्थ बाउंस 3/5 = 5 फिफ्थ बाउंस आणि सिक्स्थ बाउंस करून झालं 1 1 2 3 4 5 6 7 करून झालं 7 बाउंस 6वा सिक्स्थ बाउंस 3/5 = 6 into 80 सिक्स्थ बाउंस कोणते टर्म्स आहेत 7 n equal to 7 tn equal to a into r is to n minus 1 t 7 equal to a 80 into r 3/4 7 minus 1 equal to 80 into 3/4 = 6 answer it can fit how high it can fit it First bounce. Manje second term. First bounce ala tewa second term. Zero bounce tewa jo sodda tewa zero bounce tewa first term. Ki first term hai. Zero bounce. First bounce second term. Ma nth bounce zala ball n vela tewa turn kiti n plus 1 n plus 1th term n plus 1 term therefore after nth bounce terms equal to n plus 1 therefore tn plus 1 equal to tn plus 1 equal to a into r is to यांच्या ठिकाणी एन प्लस वन मायनस वन इक्वल टू ए इंटू आर एस टू एन ए इंटू आर एस टू एन ए ची व्हॅल्यू लिहायचे ए 80 इंटू 80 इंटू आर एस टू एन हे एटी इंटू आर एस टू एन The numbers 3x and x plus 6 are in GP. 3x and x plus 6 are in GP. Therefore, x upon 3 equal to x plus 6 upon x. X upon 6 equal to x plus 6 upon x. Therefore, x square equal to 3 into x plus 6 therefore x square equal to 3x plus 18 x square minus 3x plus minus 18 equal to 0
प्रॉट आला पाहिजे माइनस 18, सेम आले पाहिजे माइनस 3, माइनस 6 प्लस 3 माइनस 6, एक्स माइनस 6 इंटू एक्स प्लस 3 इक्वल टू 0, देर पर एक्स इक्वल टू 6 और एक्स इक्वल टू माइनस 3। एक्स का है नंबर्स 3, एक्स एंड एक्स प्लस 6 आर इन रिपीट। दोनों पर असणार आहे, नंबर का निगेटिव असू शकते, नंबर निगेटिव असू शकते। मग एक्स इक्वल टू 6, एक्स 6 आले, फाइंड द नंबर्स 3x, द नंबर्स आहेत एक्स काय होतं 20th टर्म टी एन इक्वल टू ए इंटू आर टू एन माइनस 1, आर कडे आहोत आर, आर इक्वल टू एक्स अपॉन 3, एक्स किती आहे एक्स म्हणजे 6, एक्स अपॉन 3 इक्वल टू आर 12, आर 2 आणि फर्स्ट टर्म काय 3 आहे, फर्स्ट टर्म ए इक्वल टू 3, फर्स्ट टर्म ए इक्वल टू 3 आणि आर इक्वल टू एक्स अपॉन 3, आर इक्वल टू एक्स अपॉन 3, मग टी एन इक्वल टू किती टर्म 20th टर्म इक्वल टू ए 3 इंटू आर 2 रेस्ट टू 20 माइनस 1 3 इंटू 2 रेस्ट टू 19। त्यानंतर टी एन काय विचारलं, एन टर्म टी एन इक्वल टू ए 3 इंटू आर 2 रेस्ट टू एन माइनस 1, इज आंसर 3 इंटू 6 घेतलं आणि एक्स इक्वल टू माइनस 3 2 आहे, एक्स इक्वल टू 6 घेऊ, एक्स इक्वल टू 6 पहिले एक्स इक्वल टू 6 घेतलं, एक्स इक्वल टू 6 घेऊन हे आलं आर, आर पुन्हा एक्स इक्वल टू 3 माइनस 3 घ्यायचं, एक्स इक्वल टू माइनस 3 घेऊन हे दोन आन्सर आले, पेन एक्स इक्वल टू माइनस 3 आणि एक्स इक्वल टू 6। मस्किटो आर ग्रोइंग ॲट द रेट ऑफ 10%, आणि सुरुवातीला मस्किटो होते किती वाट 200 आणि ग्रोईंग ॲट द रेट ऑफ 10%, ग्रोईंग ॲट द रेट ऑफ 10%। म्हणजे किती येणार 200 × 10%, त्यात येणार 200 × 10 × 10 म्हणजे 10² %, त्यानंतर 200 × 10³ 10 बनवलं पण तेव्हा वाढ जाणार 10% वाढ जाणार त्याचं 10%। मग आता फर्स्ट टर्म बघा काय ना, फर्स्ट टर्म 200, टी वन किती येणार टी वन इक्वल टू ए इक्वल टू 200 आणि कॉमन रेशो बघा आर इक्वल टू 200 × 10% अपॉन 200 इक्वल टू 10% इक्वल टू 10/100 इक्वल टू 0.1, आर आले 0.1। आपलं विचारलं राईट डाऊन द नंबर ऑफ मस्किटोज आफ्टर 3 इयर्स, हे 0 इयर येणार आहे बिगिनिंग, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, म्हणजे टर्म बघा टी वन टी टू टी थ्री टी फोर। टू फाइंड नंबर ऑफ मस्किटोज आफ्टर 3 इयर्स वी हॅव टू फाइंड फोर्थ टर्म, नंबर ऑफ मस्किटोज, नंबर ऑफ मस्किटोज एमओएस
आफ्टर थर्ड ईयर, थर्ड ईयर कितना टी फोर, टी फोर का टी फोर इक्वल टू टी एन से फॉलो करें टी एन इक्वल टू ए इंटू आर टू एन माइनस वन, टी फोर इक्वल टू ए 200 into R 0.1 raised to n minus 1 4 minus 1 equal to 200 into 0.1 raised to 3. This is what I said. Number of mosquitoes after number of mosquitoes. Mosquitoes after 10 years. 10 years equal to T11. Mosquitoes are growing at the rate of mosquitoes are growing at the rate of 10% at the rate of 10% a year, per year, at the rate of 10% per year. Tenth rate of mosquitoes in the beginning. Mosquitoes in the beginning. Mosquitoes in the beginning equal to 200. त्यानंतर हेच काय आले फर्स्ट ऑफ ए. त्यानंतर मॉस्किटोज आफ्टर वन इयर, मॉस्किटोज आफ्टर वन इयर, 1 year equal to 200 plus 200 into 10%. 200 plus 10%. त्यांत काय आहे ना पुढच्याला 200 plus 200 into 10% आणि पुन्हा plus याच्या 10% हे डबल पुन्हा हे म्हणजे आता पुन्हा हे ऑलरेडी येणारच आणि पुन्हा या सगळ्यांच्या 10% मध्ये किती येणार बघा 200 कॉमन 1 प्लस 10% इक्वल टू 200 प्लस 10 अपॉन 100, 10 अपॉन 100 असं ठेवलं भाग निघाली तर आता दुसरं बघा मॉस्किटोज, मॉस्किटोज आफ्टर 2 years equal to here of the ledge into 1 plus 10 upon 100 plus yacha 200 into 1 plus 10 upon 100 this is 10%. Sratila 200 hote manun 200 10 tikke vad jali jitki vad jali 200 cha add keli ata 1% itke jale je ha tyacha 10 tikke jevde mosquito vadtin तर त्याचं उत्पादन वाढणार त्या प्रमाणात संख्या वाढली त्या प्रमाणात समजा 1000 असेल तर 1000 10% वाढवत असेल तर 10000 झाले 10000 च्या 10% पुन्हा पुढे वाढणार डबल संख्या वाढली असेल म्हणजे काय नाही वाढ 200 इंटू 1 प्लस 10 अपॉन 100 कॉमन इंटू ब्रॅकेट इथं पण राहिलं प्लस त्या ठिकाणी 10% इक्वल टू 200 इंटू 1 प्लस 10 अपॉन 100 into 1 plus 10 upon 100 equal to 200 into 1 plus 10 upon 100 bracket square. मैं अपना क्या विचार लेबा write down mosquitoes after 3 years after write mosquitoes therefore mosquitoes after 3 years equal to 200 into 1 plus 10 upon 100 raised to 3.
यहाँ मस्किटोज आफ्टर 10 ईयर्स, मस्किटोज आफ्टर 10 ईयर्स, मस्किटोज MOSQUITOES, मस्किटोज आफ्टर 10 ईयर्स इक्वल टू 200 × 1 प्लस 10/100 रेस्ट टू 10। त्यानंतर मस्किटोज आफ्टर 10 ईयर्स, मस्किटोज आफ्टर 10 ईयर्स, MOSQUITOES, मस्किटोज आफ्टर 10 ईयर्स, 10 ईयर्स इक्वल टू 200 × 1 प्लस 10/100 रेस्ट टू 10। क्या उत्तर आंसर? आता अपन का जीपी चा उपयोग डायरेक्ट जीपी है कारण का बच्चा सेकंड फर्स्ट टर्म सेकंड टर्म, सेकंड टर्म आ फर्स्ट टर्म जो रेशियो घर अपने एक रेशियो होते पुनः बा सेकंड इयर का थर्ड टर्म नेचा रेशियो घया पुनः कैंसल होना एक ब्रैकेट रहते रेशियो कॉमन रेशियो होते 1 + 1/10/100। टू हंड्रेड इंटू वन पॉइंट वन रेस्ट टू थ्री अस 200 × 1.1 raised to 10 लास्ट एग्जांपल है 15वां एग्जांपल ये घरे सुना। सो पर द नंबर एक्स माइनस सिक्स टू एक्स एंड एक्स स्क्वायर आर इन जीपी फाइंड एक्स एनएपी झाले वरती फाइंड एक्स फर्स्ट टर्म एंड एंथ टर्म, फाइंड एक्स फर्स्ट टर्म एंड एंथ टर्म।